कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या घरात काय झालं? काकू मामा रडते आणि तू पण रडते। आई सांग ना काय झालंय? काय नाही ग बाळा, मला ना बालगुनी काकू मांसाठी थोडं वाईट वाटत। काय काय झालंय? काकू मला बरं नाहीये। बरं नाहीये? मी तिला भेटून येतो। ऐका 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 माझं, इथे आता नका भेटू, तुम्ही नंतर जाऊन काकू मांना भेटा। हा हो बरं ईशानी, मग आज मला एक प्रॉमिस कराल। हो काहीही झालं आणि समजा काकूमा तुमच्यावर चिडले किंवा तुम्हाला ओरडले तर तुम्ही अजिबात वाईट वाटून नाही घ्यायचं आणि काकूमाला त्रास तर मुळीच द्यायचा नाही। प्रॉमिस? प्रॉमिस। एक वेळ तुम्ही माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण काकूमाची प्रत्येक गोष्ट ऐकायची, तिचा एकही शब्द खाली पडू द्यायचं नाही। हा ओके आई। तुम्हाला आठवतं का मैथिली आजीने तुम्हाला ती गोष्ट सांगितली होती कृष्णाची? त्यामध्ये कस देवकीने कृष्णाला जन्म दिला होता पण यशोदा सुद्धा कृष्णाची आई होती ना, तसच आजपासून काकूमा तुमची यशोदा। ओके आई। बाबा मी मिरजला जातोय। का? मिरज सिटी मधला आपला जो प्रोजेक्ट चालू आहे तिथे कोणीतरी असायला हवं। आता सिच्युएशन अशी की तेजस नाही जाऊ शकत, असू मी जातोय। अरे पण तिकडे कोणी जायची गरज नाही आहे बाबा, पण कोणीतरी असलं तरच काम नीट होईल। अथवा मला असं वाटतं की सध्या आपल्या घरामध्ये जी परिस्थिती आहे ना, या परिस्थितीमध्ये तू कुठेही जाऊ नकोस, जाणं योग्य ठरणार नाही। माझं ठरलंय बाबा, मी जातोय। सगळ्याला नेत्रा कारणीभूत आहे। मी नेत्राला या घरात आणलं ही माझी खरंच खूप मोठी चूक झाली। चूक नेत्रा नाही, चूक मैथिली। नेत्रानी त्या मैथिलीला घरात आणून खूप मोठी चूक केली। मैथिलीला संपवायला हवं। नेत्राच्या म्हणण्याप्रमाणे जर ती मैथिली पुन्हा शतग्रीव होणार असेल तर आपण आत्ताच काहीतरी करायला हवं, कारण जर ती पुन्हा शतग्रीव झाली तर ती आपलं अख्खं कुटुंब संपवेल। त्यामुळे ती शतग्रीव होण्याआधीच तिला संपवायला हवं। तिला मी सांगितलं की ती प्रेग्नेंट नाहीये तर तिला खूप मोठा धक्का बसलाय। ती परत रडायला लागली आणि बेशुद्ध झाली पुन्हा। फाल्गुनी होत ना, त्यांना लवकर हॉस्पिटलला घेऊन जायला हवं। तुम्ही लवकर गाडी काढा, आम्ही यांना खाली घेऊन येतो। तिला हात नाही लावायचा बाजूला, तिला सांगा आत्या हात नाही लावायचा म्हणून। आमची वाद घालायला वेळ नाही आता। एकदा सांगितलेलं कळत नाही का गा? नाही लावायचा हात। तेजस काकू काकू फाल्गुनी फाल्गुनी इंद्राणी तुम्ही खरीच थांबा। आजी काय झालं? काकू मला कुठे घेऊन चाललेत? आजी सांग ना कुठे घेऊन चाललेत काकू मला? तिला ना बरं वाटत नाहीये, तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात। पण का? सांग ना काय झालं? मी सांगते चला।
निशा कशाला उठलेस एवढ्या लवकर? जर झोप जर सात पण नाही वाजले तसो. आजी पण मला झोपच नाही आलीये. असं कस येईल झोप जा. आई पण आली ना. बाबा पण कुठे आहेत? आई काकुमा बरोबर गेले ना डॉक्टरांकडे आणि बाबा सुद्धा कामासाठी गेले. तुझं झोप जा. तुला भूक लागले का? मी काही खायला करू नको. ताप आलाय. त्रास होत का? नाही. तुला ताप कसा आला? मी तुला ना मी साठण करून देते. मग बरं वाटेल तुला तेवढं साठण करू. साठण देते तुला ते खा आणि झोप हा शांत मग बरं वाटेल. पण असं कस ताप आला तुला? माहिती नाही आजी. आता कुडूप होऊन जायचं, औषध घ्यायचं आणि कुडूप व्हायचं. घे ईशा. काय झालं ग इंद्रायणीची? मला ताप आलाय. अरे बाप. मी काम करतेस, खोलीत जा, मी औषध घेऊन येते तुझ्यासाठी. हो आजी. पहिला काय म्हणतात? चाटण. माझी पहिला मला चाटण भरवेल, मग मी रूम मध्ये जाते. आपण एक काम करूया का? तू तुझ्या खोलीत जा, मस्त ब्रश कर, मग आपण तुला छान छान कपडे घालूया. मग मी तुला एक गोष्ट सांगेन आणि मग औषध घ्यायचं आणि झोपून जायचं. चालेल? बरोबर असाच ब्रश करायचा. मी येईपर्यंत ब्रश करून घे. जा खोलीत जा. हळू पळा. इंद्राणी मॅडम. मैं समझ सकते हो, तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे, पण ईशा आणि रिमाला माझ्यापासून काहीच धोका नाहीये. त्यांना त्रास नाही देणार. ईशाला ताप आला होता ना, म्हणून मी हे चाटण करून देत होते तिला. तुला खरंच घरातल्यांची काळजी वाटते ना? त्यांना त्रास झालेला भगवत नाही. खरंच नाही भगवत. मनाने चांगली असत. तुला सगळं कळत, सगळ्यांची काळजी वाटते. पण मग हे खबर सोडून का नाही जात? म्हणजे त्रास संपेल ना सगळ्यांचा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.